चक्षुर मिलते तस्मै श्री गुरुवे नमः। आदरणीय श्री श्री रविशंकर गुरुजी आणि आमचे अप्पा उपस्थित माझे माननीय शास्त्रे जे इकडेचे महाराज आणि आपले लोईवरचे महाराज त्यांचे अध्यक्ष आणि धार्मिक जीवन शास्त्र योगाने झाले आणि उपस्थित माझ्या सर्व माता मंदिर मी आपल्यासारखा हॅपीनेस प्रोग्रॅम त्यासाठीच सुरुवातीला आलो होतो आणि त्यानंतर मी मरकर आश्रममध्ये किंवा इतर आम्ही मी म्हणण्याच्या मॅडम आणि आम्ही दोघांनीही ॲडव्हान्स कोर्स केलेले आहे आणि आम्ही फॉलोअपला काय करायचो की आपण वगैरे त्या पंचायत समितीच्या हॉलमध्ये जायचो आणि गेलं की ते सगळे आठवड्यातून एक दिवस फॉलोअप कोर्स असायचा पण तिथं आठवड्यात जे कोणी खाल्लेलं असायचं ते सगळं खाली पडलेलं असायचं आणि ते साफ केलेलं कधी नसायचं मग ते आपले ज्यावेळेस साधन जायचे आपल्यासारखे मग ते स्वच्छता पहिल्यांदा मोहिनी राबवायची मग ते स्वच्छतेने काय व्हायचे सगळे धुवून उडायचे पुन्हा ते पंखे चालवायचे मग आपण त्यातच व्यायाम करायचा मग ते आपली क्रिया सुरू झाली की तेच मग धुवून सगळे व्हायचे बरेच जण पोकायचे बाकीचे त्यावेळेस रिक्वेस्ट केली की बाबा आपल्याकडे खाल आहे बघा जमलं तर आपण येतं येईल का तेवढंच आम्हाला ही सेवेची संधी मिळेल मग त्या पद्धतीने मग आपल्याकडे तो कोर्स अशा प्रकारे सुरू झाला पण लक्षात घ्या की इथे कोर्स सुरू झाल्यानंतर जेव्हा आपण साधक चार चार दिवस इथे तपश्चर्या करतात तुम्ही सगळं सोडून तपश्चर्यात आपण जी केलेली आहे की जेव्हा आपण इथे वेगळ्या प्रकारचे जे ध्यान धारणा मेडिटेशन जेव्हा करतो जसं चातक पक्षी असतो की तो आ करून बसतो आणि तो फक्त पावसाचं पाणी घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त कितीही कसले पाणी असलं तरी तो पीत नाही त्यामुळे त्या देवाला किंवा त्या मेघ राजाला सुद्धा त्याची अर्थ ऐकावी लागते आणि पाऊस पाडावा ठीक आहे तो दोन थेंब चार थेंबमध्ये त्याचं भागतं पण त्याच्या अर्थतेमुळे ज्या मेघराजाला खाली उतरावं लागतं त्यामुळे इथली बाजूची जमीन किंवा हे संपूर्ण परिसर हा सुजलाम सुजलाम होऊन जातो त्या पावसामुळे तशा पद्धतीने आपण जेव्हा इथे मेडिटेशन किंवा बाकीचं करता त्यावेळेस आपण हॉस्पिटलच नाही तर परंडा पंचकृषी हे संपूर्णपणे त्या ईश्वरी तेजाने तोंड गेलेले असते आणि ती पावन होऊन जाते त्यामुळे आम्ही म्हणतो ना की सगळे आपल्या सर्वांच्या त्यामुळे होऊया तर अशा प्रकारचे विचार करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं की जेव्हा आपल्या आपण पाहतो की जर शरीराची व्याख्या केली तर परोपकार विधम शरीरातून अहम ब्रह्मास्मी हे कळायला लागतं की मी दुसरा तिसरा कोण नाही तर त्याच ईश्वरी शक्तीचा मी अंश आहे मी ह्या ईश्वरी शक्तीचा अंश असल्यामुळे ह्या सृष्टीचा मी मालक आहे अशा प्रकारची आपला भावना होती किंवा आपण आहोतच फक्त आपण स्वतःला असं म्हणतो ना खेळ मागे नाही माझं ती वैष्णव माहिती अशा प्रकारे सिंपल आपापले पात्र ह्या सृष्टीच्या रंगमंचावर येऊन आपण आपापले पात्र करत असतो आणि हे संपल्यानंतर हा जो काही वाहन ध्येय आपल्याला जे ह्या सृष्टीमध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे प्राप्तीसाठी हे पुरुषार्थाची प्राप्ती प्रत्येकाला असतात तर त्यासाठी मिळालेलं साधन आहे हे सोडून पुन्हा आपण आपल्या स्वग्रही जातो तिथे त्यामुळे अशा प्रकारची दृष्टी निर्माण झाली की प्रलय होणार आहे फार मोठं काहीतरी होणार आहे द्यायची गरज नाही सगळेजण आपण एकच ईश्वरी तत्वाचे तिथंच पुन्हा आपण भेटणार आहोत तर अशा प्रकारे एक विचार होते अहम ब्रह्मास्मीचा पुन्हा या आत्मचिंतनातून आपण बोध निर्माण होतो की खरिदम ब्रह्म म्हणजे जसं मी त्या ईश्वरी शक्तीचा अंश आहे तशाच पद्धतीने आपल्या बाजूला आजूबाजूला असणारे प्राणीसृष्टी असतील वनस्पती सृष्टी असतील मानवग्रस्त सृष्टी असतील त्याच ईश्वरी शक्तीचे अंश आहे त्याच्यामुळे आपली दृष्टी त्या सर्वांकडे बघण्याची बंधुभावाची निर्माण होते आणि आपण वसुधैव कुटुंबकम जसं आपण म्हणतो तशा प्रकारची दृष्टी आपली निर्माण होते आणि त्या व्यक्तीचा संसार हा फक्त केवळ चार भिंती पुरता मर्यादित असतो ती चार भिंती सुटतात आणि अवघाची संसार सुखाचा परिणाम अनंत परिणती होते अशा प्रकारची त्याची विचारसरणी होते आणि त्यातून मग तो कर्मयोगी होतो निष्काम कर्म जो म्हणतात ते त्या बंधुभावाने तो करायला लागतो आणि त्यातून त्याचं आत्मकल्याण होतं आणि आत्मकल्याण करत अशा प्रकारे जेव्हा तो कार्य करतो तेव्हा तो विश्वकल्याणी बनतो म्हणजे आपला जे काही कोर्स आहे किंवा जे काही आपली साधना असते तर ती एखाद्या मनुष्याला पशुत्वाकडे न जाऊ देता त्याला विश्व आत्मकल्याणाबरोबर विश्वकल्याणी बनून उभं राहण्याचं सामर्थ्य हे आपल्या वैद्यकीय सॉरी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे आणि आपल्या गुरुजींनी दिलेल्या ज्ञानामध्ये आहे आपण मला कोण पुस्तकं हे जे अनुभव असतात तर ते खरोखर अनुभव किंवा दीर्घदृष्टी किंवा प्रकृती पलीकडे पाहण्याची जी काही दृष्टी असते ते आपण साधकांनाच मिळते त्यामुळे ह्या ज्ञानामध्ये जो राहतो तो सदैव आत्मभावा राहिल्यामुळे निर्भयी राहतो त्याला कुठल्या प्रकारची भीती राहत नाही कारण का
की जे काही चाललेलं आहे ते त्याच्यामुळे चाललेलं आहे, जे काही होणार आहे ते त्याच्यामुळेच होणार आहे. जेव्हा तुम्ही असं राहाल तेव्हा नक्कीच आपण आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान शांती जे आपलं आहे ते आपल्याला मिळून जात. आणि खूप छान वाटतं की जेव्हा मी ती फॉलोअप होतो, सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की आमची जी स्ट्रेस असते 6 दिवसांची, मग ती जागरणाची असो, वेळेवर जेवणाची असो किंवा मनाच्या अवस्थेची असो, कारण शेवटी डॉक्टर पण माणूस आहे आणि कंटिन्युअसली जेव्हा आपण जातो तेव्हा आपली मनाची अवस्था होऊ शकते, कोणी काय घेऊन येतं कोणी काय घेऊन येतं. आणि माझी फार एक सवय आहे की मी मैत्रिणींसारखं माझ्या पेशंटशी बोलते, मग ती छोटी मुलगी असो अगदी म्हातारी बाई असो, आणि जर ते सरांकडे गेले दाखवायला तर ते परत येऊन माझ्याशी गप्पा मारून जातात. तर मग ते जे विचारांची देवाणघेवाण होते त्यावेळेला आपल्याला कुठेतरी एक स्टेबल माइंड, म्हणजे जे आपण ऐकतोय ते परत आपल्याला सोडून देता आलं पाहिजे, त्यांना काहीतरी उपाय सुचवता आला पाहिजे, ह्याच्यासाठी पण आपली योग्यता निर्माण करण्यासाठी गुरुजी आपल्याला मदत करतात. आणि जे काही आठवड्याभराचा ताण असतो आमचा जेव्हा गुरुवारी फॉलोअप होतो तर एकदम सुंदर वाटतं. मी तर कधीच सोडत नाही, कारण कसं असतं आमचं कॉल चालू असतं तिकडे एक्सरसाइजचा, ते झालं की येतो, पण केल्यानंतर इतकं सुंदर वाटतं आणि परत एकदा आठवड्याभरामध्ये आपल्याला काम करण्यासाठी एक ऊर्जा निर्माण होतात. तर सरांसारखं संस्कृत आणि फार मला असं अवघड शब्द वापरता येत नाही किंवा माझ्या भावना ज्या आहेत ते एकदम सिम्पल वर्डमध्ये मी मांडत असते. आणि हे जे सांगितलं सरांनी की पंचायत समितीमध्ये सर जायचे तर मला सारखं वाटायचं की मला काय येत नाही ते ते एकटे का जातात. आणि माझ्या आधीपासून सवय की मेडिटेशन असू दे किंवा चांगली एखादी गोष्ट असू दे तर मला वाटायचं मला पण व्हायला पाहिजे, मला का नाही. मग एकदा त्यांनी नेलं, पण कोळ सरांनी एकदा सांगितलं की मॅडमचा कोर्स झालेला नाही आहे, त्याच्यामुळे मॅडमला इथे बसता नाही. नंतर कोर्स झाला, फॉलोअपला केल्यानंतर मग जेव्हा सर म्हटले त्या पद्धतीने काही झालं नाही. आणि मग मी असा विचार केला की आपल्याला तिकडे जाणं फार अवघड होतं कधी कधी, म्हणजे माझा असा अर्थ विचारता की मला करता आलं पाहिजे, मला हे करता आलं पाहिजे. मग जर आपल्या हॉस्पिटलमध्ये जर एखादी रूम असली तर मग आपल्याला इथल्याचे पटकन ऍडजस्ट, नाही तर मग कधी कधी काय व्हायचं, आई बाबांचं काही करायचं असेल तर मी ऐकलं कोर्स म्हटलं डबे सगळे खात असताना पण रिटर्न आलेले आहे. आणि कधी कधी तर असं होतं की समजा त्या माझ्या रूमाला जर चाललं आणि जर कोण आला डी रजिस्ट्रेशन तर रिटर्न लागलं, मग मला वाटायचं की तसं कोण आहे आपलं. आणि खरोखर माझा जो स्वार्थ आहे तो साध्य झाला असं मी म्हणेल, मला आता तर गुरुवारी ते करण्याची संधी मिळते. आणि जसं जसं जमेल जेव्हा जेव्हा जमेल त्या पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आणि आभारी मी आपांची मॅडमची, कारण त्यांनी त्यांचं घरचं सगळं उरकून आपल्यासाठी इथे त्यांना काहीही यातून मोबदला मिळत नाही पण येतात. आता आपण मी सांगितलंय की ते कशासाठी येतात ना, म्हणजे त्यांच्या मुलाला जे काही परत सगळी उभारी मिळाली आयुष्य मिळालं तर त्याचा आपण काहीतरी कुठेतरी आपण देणं लागतो म्हणून ते येतात. पण त्या निमित्ताने काय होतं की आपलं आयुष्य सुखकर होतंय. आणि आपलं आता सांगण्याचं मी बऱ्याच वेळा प्रयत्न करते, पण मी कोणाला कंपल्शन करत नाही, कधी नाही, म्हणजे मैत्रिणी असतील तर सांगते, पण मला असं वाटतं की कधी कधी गोड हट्ट पण धरला पाहिजे त्यांच्याजवळ की तुम्ही हे कराच तरी असं. आता तेव्हा करे आणि लहान मुलांचे कोर्सेस पण खूप छान होतात. आमच्या दोन मुलांनी दोन्ही वेळा केलेले आहेत, ट्युशनचा पण कोर्स त्यांचा झालेला आहे. आता आपण म्हणलं तर फॉलोअप आपण घेऊया, तर लवकर ठेवूया. आणि माझ्या भावाचा जो मुलगा आहे त्यांना पण बोलून मी हा कोर्स करलेला आहे, माझ्या सासू सासऱ्यांनी पण केलेला आहे हा कोर्स. आणि बघा तुम्ही आपली जीवन जगण्याची पद्धती किंवा जे आपल्याला मूल्य जी शिकवली जातात तर एकच मूल्य फार लक्षात राहतं माझ्या, की आपल्याला परस्पर विरोधी वाटणारे जे असतं ते एकमेकांना फोडत असतं. म्हणजे आधी जसं मॅडम म्हटल्या की मला राग येतो एखाद्या व्यक्तीचं तर मी त्यांना ॲक्सेप्ट नाही करू शकत. तर बघा तुम्ही आपल्याला श्वास घेताना पण आधी सांगितलं जातं की म्हणजे आपण ध्यान लावतो ना, तर आजूबाजूच्या वातावरणाच्या आवाजांचा आपल्याला स्वीकार करावा लागतो, तर त्या आवाजांचा आपल्याला त्रास होते. तर हे आपल्या आयुष्यामध्ये खूप सुंदर पद्धतीने आपण अप्लाय करतो. आणि खरोखर धैर्य किंवा एक स्थिर राहून विचार करण्याची जी पद्धत आहे ती आपण ह्या कोर्समध्ये नक्कीच शिकतो असं म्हणजे जय गुरुदेव.